शेर खानचं तलाव। सोनगडच्या जंगलात राहणारे बऱ्यापैकी सगळेच प्राणी सोनूचे मित्र आहेत, पण यांच्या मैत्रीमुळे कोल्हीण खूप द्वेष करते आणि ह्याच द्वेषामुळे ती नेहमी सगळ्या प्राण्यांविरोधात शेर खानच्या मनात त्यांच्या विषयी द्वेष निर्माण करते। शेर खान, या वर्षी दुष्काळ पडला आहे, पाण्याची खूप टंचाई आहे आणि तुझ्याकडे पूर्ण पाण्याने भरलेला तलाव आहे। आता हीच तर वेळ आहे तुझी दहशत गाजवण्याची। कोणालाही तुझ्या तलावातून पाणी प्यायला देऊ नकोस। तू अगदी बरोबर बोलतीयस। धन्यवाद धन्यवाद, पण मला प्यायला दे हा। सोनू, मला तहान लागलीये। मला पण। तुम्ही काळजी नका करू, मी काहीतरी करतो। हे बघा शेरखान, जंगलातली सगळी तलाव कोरडी पडली आहेत, सगळे जनावर एका थेंबासाठी तरसलेत। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्व जनावरांना तुमच्या तलावातलं पाणी पिऊ द्या। नाही, या तलावातला एक थेंब सुद्धा तुम्हा लोकांना मिळणार नाही। तुम्ही तर ह्या जंगलातले राजा आहात शेरखान, तुमची प्रजा पाण्यासाठी तरसलेली आहे। छोटी छोटी मुलं पाण्याविना मरून जातील, काहीतरी करा राजे। दुसऱ्यांच्या पिल्लांसाठी मी माझ्या पिल्लांचा जीव धोक्यात नाही घालू शकत। चालता होय थोन। अगदी बरोबर केलंस शेर खान। आता ह्यांना कळेल की राजा म्हणजे एक राजा असतो। पण माझ्यावर कृपा करत राहा, तुझं उष्ट अन्न खाईन आणि इथूनच पाणी पित राहीन। काय झालं सोनू, शेर खानच्या तलावातून आपल्याला पाणी मिळेल? नाही, शेर खानच्या तलावातून पाणी नाही मिळणार ही बातमी ऐकून सारे प्राणी दुखी आणि काळजीत पडतात। सोनू, खरंच आपल्याला पाणी नाही मिळणार का? पाणी नाही मिळालं तर आपण मरून जाऊ सोनू। तुम्हाला काही नाही होणार, जोपर्यंत मी जिवंत आहे तुम्हाला काहीच नाही होणार। मग सोनूने विचार केला, जर सगळ्या प्राण्यांना वाचवायचं आहे तर पाण्यासाठी विहीर खोदावीच लागेल। दुसऱ्या दिवसापासून सगळ्या प्राण्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली। रात्र होत आली आहे, आता काम थांबवा, विहिरीचं खोदकाम उद्या करूया। हो, आणि विहिरीला लाकडाने झाकून टाका, विहिरीच्या चारही बाजूला दगडी ठेवा, कारण कोणतंही जनावर आत नाही पडलं पाहिजे। सगळे प्राणी मिळून विहिरीला लाकडांनी झाकून टाकतात आणि विहिरीच्या चारही बाजूंना मोठी मोठी दगड ठेवून तिथून सगळे निघून जातात। तिथे शेर खान आणि त्याची बायको तलाव किनारी मस्त आरामात बसले आहेत आणि एक दुष्ट कोल्हीण शेर खानचे पाय दाबत आहे। त्याच वेळी शेर खानची दोन्ही मुलं खेळता खेळता तलावापासून दूर निघून जातात। काही वेळातच दोन्ही मुलं त्या विहिरीजवळ येतात आणि खेळता खेळता त्या विहिरीत जाऊन पडतात। हा तर माझ्या मुलांचा आवाज आहे, लवकर चला। असं वाटतं कोणतरी विहिरीत पडलंय। अरे, ही तर शेरखानची पिल्लं आहेत, आपल्याला यांना मदत करायला हवी। हो, आपल्याला त्यांची मदत करायला हवी। थांबा सोनू, तू माकडापासून माणूस तर बनलायस, पण तुझा मेंदू वाढला आहे असं तर नाही वाटत? तुला नेमकं म्हणायचंय काय? मला असं म्हणायचंय की विहिरीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी शेरखानने आपल्याकडे मदत मागितली पाहिजे। समजलं, शेरखानच्या म्हणण्यानुसार आपण जर त्याच्या मुलांना वाचवलं तर शेरखानवर आपले उपकार चढतील। आपल्या उपकाराखाली दबलेला शेरखान कोणत्याही जनावराला त्याच्या तलावातलं पाणी प्यायला मनाई नाही करणार। ही तर खूप छान युक्ती आहे। वाचवा, वाचवा, मी येतोय मुलांना, मला तुमचा आवाज ऐकू येतोय। शेर खान येतोय, चला सगळे आपापल्या जागी लपा। सगळे प्राणी लपून जातात। शेर खान विहिरी जवळ येऊन आवाज देतो, मी आलोय मुलांना, तुम्ही कुठे आहात? आम्ही विहिरीच्या आत मध्ये आहोत बाबा, आम्हाला वाचवा। माझी मुलं तर विहिरीत पडली आहेत, काय करू, त्यांना बाहेर कसं काढू? कोल्या, तू मला मदत कर।
माफ कर शेर खान, यामध्ये मी तुझी काहीच मदत करू शकत नाही। आपल्या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी जंगलात गर्जना करतो। अरे कोणी आहे? माझी मुलं विहिरीत पडली आहेत, कोणीतरी मला मदत करा रे। शेर खानचा आवाज ऐकून जंगलामधले लपलेले प्राणी सगळे समोर येतात। तुम्ही मदतीसाठी आम्हाला बोलवलं शेर खान, सांगा आम्ही तुमची काय मदत करू शकतो? मी तुला माझ्या तलावातून पाणी पिऊ देत नाहीये, तरीही तू मला मदत करशील? हो, मी असं ऐकलंय की जर आपण कोणाची मदत केली तर देव आपली मदत करतो। तुझे विचार किती सुंदर आहेत सोनू। मित्रांनो, शेर खानच्या मुलांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे। माकड, तू रस्सी घेऊन ये। ओके सोनू, रस्सी हजर आहे। सांगा आता काय करायचंय? आता ही रस्सी घेऊन तू विहिरीत खालपर्यंत जा आणि त्या पिल्लांना हातात घेऊन आम्हाला हाक मार। आम्ही वरून रस्सी खेचू आणि तुम्हा लोकांना बाहेर काढून घेऊ। ठीक आहे अस्वल मामा। माकड दोरीचे एक टोक पकडून विहिरीत उडी मारतो आणि दोन्ही बाळांना जवळ घेऊन सोनूला आवाज देतो। सोनू, सोनू, मी दोघांनाही पकडून ठेवलंय, आता आम्हाला वरती खेचा। ठीक आहे। मग सगळ्या प्राण्यांनी एकत्र मिळून दोरी खेचून माकड आणि त्या दोन्ही बाळांना त्या दोघांनाही विहिरीच्या बाहेर काढलं। बाबा बाबा। आपल्या मुलांना जिवंत पाहून शेर खानच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात। बाबा, तुम्ही आमचा जीव वाचवला, तुम्हाला खूप खूप धन्यवाद। धन्यवाद मला नाही, यांना म्हणा, यांच्यामुळे तुम्ही वाचलात। बाबा, हे तर तेच आहेत ना ज्यांना तुम्ही आपल्या तलावातून पाणी पिऊ दिलं नव्हतं। हो बाळांनो, ती चूक मीच केली होती, तरी पण ह्या लोकांनी आम्हाला वाचवलं। हो बाळा, चांगली माणसं अशीच असतात, कुणी त्यांचं कितीही वाईट केलं तरी ते कुणाचाही वाईट करत नाहीत। बाबा, आता आपल्या जंगलाचा खूप वाईट काळ चालू आहे, दुष्काळामुळे जंगलातल्या सगळ्या तलावांचं पाणी आटलंय, आता तुम्हीच यांचं भलं करा बाबा, आपल्या तलावातून यांना पाणी पिण्याची परवानगी द्या बाबा। तू बरोबर बोलतोयस बाळा। सोनू, आजपासून जंगलातला प्रत्येक प्राणी माझ्या तलावातलं पाणी बिनधोकपणे पिऊ शकतो। फक्त एका प्राण्याला सोडून मी या गद्दार कोल्ह्याबद्दल बोलतोय, माझ्या तलावातून फक्त हिला पाणी पिता येणार नाही। मला माफ कर शेर खान, माझ्याकडून चूक झाली। तू माझ्या बरोबर नाही, या जंगला बरोबर गद्दारी केली आहेस। तुला माफी मागायची असेल तर या सगळ्यांची माफी माग। सोनू भालू मामा, मला माफ करा, परत मी कधी जंगलाचा विश्वासघात नाही करणार। तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे, मी तुला कधीच माफ करणार नाही। आम्ही हिला माफ नाही करणार। नाही मित्रांनो, तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे, तिला माफ केलं पाहिजे। आणि तसही चुकी करणाऱ्यापेक्षा माफ करणारा कधीही मोठाच असतो। ठीक आहे सोनू, तू म्हणतोयस म्हणून आम्ही हिला माफ करतोय। शुक्रिया मित्रांनो, शुक्रिया सोनू। मग जंगलातले सगळे प्राणी शेर खानच्या तलावावर एकत्र पाणी प्यायला गेले। शेर खान सुद्धा हे बघून खूप खुश होतो। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।